काल आमच्या किटी पार्टीमध्ये मैत्रिणी विचारत होत्या, फर्निचरसाठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का? कारण समर्थ फर्निचरमधील 70% फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉपमध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थमधील फर्निचर हे मजबूत आणि लॉंग लाईफ आहे आणि किंमत मार्केटपेक्षा रिझनेबल. समर्थ फर्निचर अँड मॉल, गुलेवाडी संगमनेर, कोल्हारगोटी हायवे, सुगाव बुद्रुक, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. संगमनेर शहरातील मालपाणी लॉ कॉलेज जवळील विहिरीमध्ये रुपाली धनंजय सातपुत या 35 वर्षीय महिलेचा मृतदेह आढळला आहे. तर या घटनेची माहिती मिळताच संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी शरद पवार, उपनिरीक्षक बाळासाहेब घोडे हे घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर स्थानिक युवकांच्या मदतीनं विहिरीमध्ये बास टाकून हा मृतदेह अर्ध्या तासानंतर विहिरीतून बाहेर काढला गेला. या महिलेनं या विहिरीमध्ये आत्महत्या केली असावी असा अंदाज ग्रामस्थांनी आणि पोलिसांनी व्यक्त केला. तर या महिलेचा कोणी घात केलाय की तिनं स्वतःहून आत्महत्या केली आहे याचा शोध संगमनेर शहर पोलीस घेत आहेत. या महिलेचा मृतदेह संगमनेरच्या कॉटेज हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलाय. या घटनास्थळाजवळ संगमनेर कॉलेज आणि लॉ कॉलेज जवळ असल्यानं शालेय विद्यार्थ्यांसह नागरिकांनी मोठी गर्दी केली. बाबासाहेबकडून सी न्यूज मराठी, संगमनेर. बत्तीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या संगमनेर येथील नयन चष्मावालाला आजच भेट द्या, कारण इथं आहे जिल्ह्यातील पहिलं CNC मशीन. या मशीनद्वारे चष्मा फिटिंग, लहान मुलांची स्क्रीन व्हिजनद्वारे डोळे तपासणी, डोळ्यांचे अचूक मोजमाप करणारे मशीन जिल्ह्यात प्रथमच, तर चष्मा स्ट्रेस चेक करण्याचं महाराष्ट्रातील पहिलं मशीन, काचबिंदू पूर्व तपासणीसाठी नॉन कॉन्टॅक्ट अत्याधुनिक टोनोमीटर मशीनद्वारे डोळ्यांचे प्रेशर मोजणं आणि मोफत डोळे तपासणी, या ठिकाणी 3D रोबोटिक कॉम्प्युटरद्वारे डोळे तपासणी आणि मायक्रोस्कोपी क्वालिटी कंट्रोल सुविधा. तेव्हा आजच भेट द्या नयन चष्मावाला, जुनी स्टेट बँक जवळ संगमनेर. 88 87 47 25 आणि 82 75 92 99 94.